वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला जोरदार दणका दिला आहे. या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 100 कोटी रुपये देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाकर्तेपणामुळे या नद्यांचे कसे नाले झाले पाहूया हा रिपोर्ट. कर्जत मधलं कोंढाणे गाव हे उल्हास नदीचं उगमस्थान. या उल्हास नदीच्या काठावरच कर्जत शहर वसलंय. उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या अनेक गावांमध्ये नदीच्या पाण्यावरच पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. नेरळ मार्गे ही नदी बदलापूरला जाऊन मिळते आणि तिथेच या नदीचं नाल्यात रूपांतर होतं. कर्जत शहरामधून निघणारं सांडपाणी हे उल्हास नदीच्या पात्रामध्ये येतं आणि त्यानंतर ही उल्हास नदी खऱ्या अर्थाने प्रदूषित होते. पुढे हेच पाणी बदलापूरच्या पुढच्या दिशेला जातं. मात्र सुरुवात जी आहे प्रदूषणाची ती कर्जतपासून होते. हेच प्रदूषण आगामी काळात राज्य शासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे कसं रोखणार हेच पाहावं लागेल. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांच्या बाजूने वाहताना उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा पडतो. बदलापूर शहराचं सांडपाणी 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून उल्हास नदी पात्रात सोडण्यात येतं. इथे कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी गटार प्रकल्प सुरू करण्यात आलाय. सांडपाणी प्रक्रिया केंद्रही इथे उभारण्यात आलं. पण अवघ्या 5 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया होते. बाकी सर्व दूषित पाणी नदीत सोडलं जातं. हे सांडपाणी या उल्हास नदीमध्ये सोडल्या जात असल्याने ही उल्हास नदी ही प्रदूषित होते. बदलापूर नगरपालिकेने भुयारी गटार योजना राबवली आहे. मात्र ही योजना आहे, या योजनेचं जे जोडण्याचं काम आहे हे पूर्ण फक्त 50% झालेलं आहे. आणि जो सांडपाणी या प्रक्रिया केंद्र आहे त्याच्यामध्ये फक्त 5 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया होते. आणि उर्वरित जे सांडपाणी आहे शहरातील हे या उल्हास नदीमध्ये सोडलं जाते. त्यामुळे ही उल्हास नदी पूर्णतः प्रदूषित होते. आता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकावल्यानंतर राज्य सरकार याबाबत कुठली भूमिका घेते हे येणाऱ्या काळातच पाहावं लागेल. अंबरनाथ, उल्हासनगर आणि औद्योगिक भागातून वाहणारी वालधुनी नदी देखील सध्या मृतावस्थेतच आहे. बेसुमार प्रदूषणामुळे तिचं रूपांतर नाल्यात झालंय. एकट्या उल्हासनगरात 400+ जीन्स निर्मिती कारखाने आहेत. या कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच वालधुनी नदीत सोडलं जातं. अंबरनाथ पालिकेचं सामायिक सांडपाणी केंद्र पूर्ण क्षमतेनं कार्यरत नसल्यानं दूषित पाणी नदीत सोडलं जातं. उल्हास आणि वालधुनी नद्यांमधलं प्रदूषण रोखण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था प्रयत्न करत आहेत, पण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जातोय. नगरपालिकेतही आम्ही केला पाठपुरावा, पण आम्हाला फारसं प्रोत्साहन ज्याला म्हणता येईल असं किंवा काही मिळालेलं नाही आहे. आमचं काम कमी पडतंय की जी गरज आहे या आपल्या गावाची, आणि एक सुंदर नदी प्रदूषित होतीये, नष्ट व्हायच्या मार्गावर येईल ती कालांतराने, याचं खूप वाईट वाटतंय. या प्रदूषणाबद्दल 2015 साली वनशक्ती NGO न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी अंबरनाथ आणि बदलापूर या नगर परिषदांसह उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, MIDC आणि अंबरनाथ डोंबिवली CPT यांना मिळून 95 कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला होता. मात्र कारखानदारांनी मुंबई उच्च न्यायालयातून त्याला स्थगिती मिळवली. वनशक्ती NGO या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 100 कोटी रुपयांचा जो निधी लागणार आहे तो 50-50 दोन हप्त्यांमध्ये येत्या 2 महिन्यात जमा करण्यात येईल आणि हे काम सुरू करण्यात येईल. आज झालेल्या या निर्णयाने उल्हास नदी आणि वालधुनी नदीच्या संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं गेलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की लवकरच या दोन्ही नद्या प्रदूषणमुक्त होतील. स्थानिक नगरपालिका आणि संस्थांनी आमची 95 कोटी रुपये भरण्याची ऐपत नसल्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं. तेव्हा महाराष्ट्र सरकारनं नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 100 कोटी रुपये भरावेत असे आदेश न्यायालयानं दिले. त्यासाठी सरकारला 2 महिन्यांची मुदत देण्यात आली. उल्हास नगरातील जीन्स कारखान्यांचं पाणी आणि वीज तोडण्याचे आदेशही न्यायालयानं दिले. निदान आता तरी सरकार आणि पालिका यंत्रणांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा आहे. अमोल पाटील, चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, Zee Media, बदलापूर.